कितने आदमी थे, सलमान है आपला, सलमान है आणि शाहरुख आहे, अंदाज अपना अपना नाही ते नाही आहेत त्याच्या बापरे कठीण जातो भयंकर है केलं सलमान है बॉडी 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 है ये 2.5 किलो का अरे नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. सातारचा सलमान या सिनेमाचं निमित्त आहे आणि आपल्यासोबत आहेत पिंपरखेडचे हेमंत ढोमे, जे लेखक दिग्दर्शक आहेत. आणि आधी सातारच्या सलमानला भेटू. हा सातारचा सलमान आणि याचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे, ते तू सांग. माझं नाव विकी ढुंगणे, सातारचाच आहे. वा, ही आहे सलमानची फॅन, पण फिल्ममध्ये दीपिका साकारते, दीपिका भोसले. वा, मी तुला विचारलं सगळ्यात आधी, हा सलमान कुठे सापडला सातारचा? एकतर हे जे निर्माते आहेत प्रकाश सिंघी, हे माझ्याकडे ही कथा घेऊन आले आणि मला ती कथा प्रचंड आवडली, मला ती रिलेटेबल वाटली. कारण त्या कथेमध्ये असं होतं की एका छोट्या गावातला मुलगा, एक सामान्य घरातला मुलगा काहीतरी मोठं स्वप्न पाहतो आणि मग त्या प्रवासात येणारी मजा आहे. तर मी स्वतःही एका छोट्या खेड्यातनं येतो, पिंपरखेड नावाचं माझं गाव आहे, आणि मला ते खूप रिलेट झालं. आणि नंतर मग माझी नेहमीची पद्धत अशी आहे की गोष्ट सुचली, एकदा गोष्ट तयार झाली की त्याचं कास्टिंग लॉक करून टाकायचं. आणि मग शिवानीचं कास्टिंग ठरलं, सायलीचं कास्टिंग ठरलं, एक रोल जो मला करायचा होता तो मनावर दगड ठेवून मी अक्षयला दिला. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की सातारचा सलमान या टायटल रोलसाठी कोण, तर एक अतिशय फ्रेशनेस ॲड करेल असा चेहरा हवा होता. आणि मी सुयोगला बस स्टॉप या सिनेमाच्या निमित्ताने भेटलो होतो आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तोही एका छोट्या खेडेगावातनं येतो. कोनांबे नावाचं त्याचं गाव आहे जे सिन्नर तालुक्यात येतं, नाशिक जिल्ह्यात. आणि त्याचीही धडपड सिमिलर आहे. आणि एक इनोसंट चेहरा हवा होता. अशा चेहऱ्यांसोबत असाही एक चेहरा हवा की ज्यांनी ते बघावंसं वाटेलही. सो तो चेहरा मला या चेहऱ्यामध्ये दिसला. आणि मला हे खात्रीने सांगावंसं वाटतं की संपूर्ण सिनेमा स्वतःच्या खांद्यावर त्यांनी खूप छान पेललेला आहे. आणि तो बघताना आज मला असं होतं की याहून चांगला सलमान कदाचित दुसऱ्या कोणी केला नसता. पण मी तुला विचारेन, कारण हेमंत ढोमे, झिम्मा असेल, सनी असेल, हे चित्रपट येत असताना असं वाटलं होतं कुठेतरी लंडनमध्ये वगैरे शूटिंग होईल वगैरे. आमची इच्छा आहे. मला, मी त्याला खूप वर्ष झाली सांगतोय. एकतर मी भारताबाहेर गेलो नाही आजपर्यंत, तर माझी त्याच्याकडे कधीची रिक्वेस्ट आहे, नाही काही तर स्पॉट बॉय म्हणून तरी मला तू तुझ्या टीममध्ये इन्व्हॉल्व कर आणि ने बाबा बाहेर. कारण तो म्हणजे भारतात सिनेमे शूट करायचे असले की मग तो मला माझा विचार करतो, पण बाहेरच्या सिनेमांसाठी त्यांना ते अजून तरी सुचलेलं नाही आमच्यासाठी. त्यावेळेला आता पुढचा सिनेमा करतोय मी, तर त्यावेळेला एक जिम इन्स्ट्रक्टर म्हणून तुला घेऊन जातो. काय वाटतंय? इन्स्ट्रक्टर म्हणूनच नाही, इन्स्ट्रक्टर म्हणून. कोणासाठी? माझ्यासाठी, पर्सनल केअर. मी मेकअपसाठी येतो. मेकअप, तू माझा मेकअप करणार? ट्रबल आहे, तो ट्रबल मेकर आहे तो. सगळ्यांचं सगळं झालं, मी कॉस्ट्युम करू का त्या मुलीचे? प्लीज नको, तू काम करायला ये, तुला मी काम करायला नाही. नक्की, मी काय वाईट केलंय रे? नाही काही नाही, तसे तुम्ही चांगलेच आहात, पण ती जास्त चांगली वागली आहे माझ्याशी. पण सातारचा सलमान नंतर पुन्हा त्याला लंडनचा, सातारचा काय काय करणार? अरे हे काही म्हणतात मला की आपण हा जर हिट झाला ना पुढचा करूया लंडनचा सलमान वगैरे, काय त्यांच्या कथा वगैरेही तयार आहेत, त्यांना जायचंच आहे तिकडे. मी त्यांना असं म्हणत असतो की मध्ये मध्ये ब्रेक मिळाला पाहिजे आणि काही गोष्टी इथेही घडू शकतात. काही चेहरे असे आहेत की जे इथेच चांगले दिसतात. नाही, ही फिल्म हिट गेल्यानंतर तो सलमान जो आहे तो लंडन मध्ये जातो आणि काय करतो तिकडे, एक फिल्म शूट करायला जातो तो आणि तिकडे एका स्ट्रगलचा प्रवास. आपल्या गाण्यामध्ये त्या ना हॉलिवूडच्या डोंगरावरती, तर त्याचा देह ते हॉलिवूडला पोहोचणे कसं आहे, वन लाइनर छान आहे, मस्त वाटत. मी तर नसतो करत प्रोड्यूस, तुम्ही निर्माता शोधा. तुम्ही बघाच मुलाखतीमध्ये डबशराज खेळताय, पण तसाच काही काहीसा गेम मी तुमच्यासाठी घेऊन आली. पण यावेळेस तुम्हाला डायलॉग्स ओळखायचे आहेत. सो जसं सलमान, अमिताभ बच्चन याविषयी आपण या चित्रपटात बघतोय, तर असेच काही बॉलिवूड कलाकारांचे डायलॉग्स आहेत. पहिली सुरुवात आपण हेमंत ढोमे यांच्यापासून करूया. अगदी सोप्पा देते डायलॉग इथे बघ, इथे ह्याच्यात ह्याच्यात. हा मी
करून दाखवायचा आणि तुम्ही ओळखायचा. बरं, डायलॉग्स या, डायलॉग्स बघा, डायलॉग्स वास्तव संजय जगत टक्कल आहे का? मोगॅम्बो खुश व्हा, मोगॅम्बो खुश व्हा. पण डायलॉग म्हणायचा होता. नाही नाही, दमशेराज आहे, दमशेराज मी येतो. असं कसं होईल की डायलॉगच बोलणार तो आणि आपण ओळखायचं होत का? सॉरी, इकडे बघ. हा ते पात्र सांग फेमस असेल तर. अरे हा ठाकूर, ठाकूर आहे. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना, ये हाथ मुझे कितने आदमी थे, आदमी थे. हाय साला घेऊन टाक. हा जा सी. तुम्हाला सर्वात अवघड झाला. अरे इझी म्हणाला तो. एक चुकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो. खूपच इझी होता यार, शिवानीला लगेच आला. ओ शिट. हां वा, दोन दोन हिरो आहेत त्याच्यात, दोन हिरो आहेत. अरे दमशेराज आहे, सलमान आहे आपला, सलमान आहे आणि शाहरुख आहे. अंदाज अपना अपना. नाही ते नाही आहेत त्याच्यात. करण अर्जुन मधला आहे. मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे. अंदाज अपना अपना बोला रे. तुझा अंदाज नको आहे, चुकला तो. बापरे कठीण जातो, भयंकर हॅ केलं त्यांनी. सलमान, सलमान आहे. बॉडी 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 आहे. ये ढाई किलो का. अरे आता तुमच्या कॅरेक्टर्स बद्दल पण थोडंसं सांगा. माझ्या कॅरेक्टरचं नाव दीपिका भोसले. हिला ॲक्ट्रेस बनायचं आहे, पण ॲक्ट्रेस बनण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते तिच्याकडे काहीच नाही आहे दिसणं सोडून. अभिनयही लागतो, अभिनयाचा अ ही माहीत नाही आहे हिला. पण तिला ॲक्ट्रेस व्हायचं आहे आणि तिला महेश मांजरेकरांच्या फिल्ममध्येच काम करायचं आहे. सो अशी ही जरा मटेरियलिस्टिक मुलगी आहे जी स्वतःचं काम काढून घेते व्यवस्थितपणे. आणि प्रत्येक वेळेला मी असं पाहिलेलं आहे की प्रत्येक फिल्ममध्ये चांगल्या मुलींचं नेतृत्व करणाऱ्या खूप अभिनेत्र्या आहेत. तर मग ज्या मटेरियलिस्टिक मुली आहेत त्यांना रिप्रेझेंट कोण करणार? सो मी त्यांना रिप्रेझेंट करणार आहे. आणि ह्या कॅरेक्टरकडे बघून तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात कसं नाही वागायचं. इंटरेस्टिंग. पण महेश सर आणि तुझं एक छान वेगळं कॉम्बिनेशन जे आम्ही बिग बॉसच्या माध्यमातून देखील बघितलेलं आहे. पण ही त्यावेळेस शूट झाली होती काय म्हणजे? नाही, त्याच्या खूप आधी शूट झाली होती. आणि ह्या फिल्ममध्ये मला महेश सरांच्या फिल्ममध्ये काम करायचं असतं. पण आता ह्या फिल्मची टॅगलाईनच तू बघितलीस की स्वप्न बघितली तर ती पूर्ण होतात. सो ह्या फिल्मच्या दरम्यान मी ते स्वप्न पाहिलं होतं की मला महेश सरांसोबत काम करायचं आहे. आणि ह्याच वर्षी, मागच्या वर्षी मी महेश सरांसोबत एक फिल्म पण शूट केली आहे. सो स्वप्न बघितली तर ती नक्कीच पूर्ण होतात. तुझं कॅरेक्टर फार इंटरेस्टिंग नावाप्रमाणेच आहे. हो एक्झॅक्टली, धमाल विनोदी असं पात्र मी साकारते साताराच्या सलमानमध्ये. त्याचं नाव विकी ढुंगणे असं आहे आणि तो त्याच्या अण्णाला घेऊन फार त्रस्त आहे. आणि अमितकडे कॉन्स्टंट त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही बाप बदललं तर अण्णा बदलेल करे. त्यामुळे त्याचा त्याचा एक स्ट्रगल त्याच्या लाईफमध्ये चालूच आहे. पण तो त्याचा खरा मित्र आहे त्याच्या या स्वप्नामध्ये. त्याचं त्याने जे ध्येय बघितलं तिकडे जिथं जो चालला आहे त्याच्यामध्ये हा माणूस त्याच्याबरोबर कॉन्स्टंट आहे, खंबीरपणे उभा आहे. ती निस्वार्थी मैत्री करून तो त्याच्याबरोबर कॉन्स्टंट आहे. आणि तुम्ही म्हणजे लॉकडाऊन दरम्यान जे चित्रपट शूट केले होते ते आता पेटीतनं एक एक बाहेर येत आहे आणि त्याच्यातला सातारसा सलमान त्यामध्ये. अर्थातच लॉकडाऊन हा अतिशय दुर्दैवी काळ आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आला. अनेक चित्रपट बनून तयार होते आणि ते योग्य तारीख शोधत होते. आणि आम्हाला असं वाटलं की आत्ता ही योग्य वेळ आहे, जेव्हा वेडसारख्या चित्रपटांनी महाराष्ट्राला वेड लावलं, वाळवीसारखा एक वेगळा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला, तेव्हा असं वाटलं की आत्ता एक चित्र आहे, चित्रपटगृहात प्रेक्षक जात आहेत आणि ही योग्य विंडो वाटली. आणि आत्ता तरी मोठ्या हिंदी सिनेमाशी स्पर्धा होत नाही आहे या तारखेला. अर्थात मराठी सिनेमे आहेत पण त्याला पर्याय नाही, कारण एका वर्षात साधारण 125 सिनेमे सेन्सर होतात आणि लॉकडाऊनपासून जे रखडलेले सिनेमे आहेत ते हळूहळू बाहेर येतात. सो आता गुणात्मक पातळीवर जो सिनेमा चालेल तो चालेल. पण मी या निमित्ताने प्रेक्षकांना विनंती करीन
की कुठलाही सिनेमा म्हणजे आमच्या बरोबर सुद्धा जे सिनेमे आहेत ते चित्रपटगृहात जाऊनच नक्की बघा. लुकलाईक सलमान असं कधी कॉम्प्लिमेंट मिळालंय का? जर नसेल मिळालं तर मग कुणासाठी असं मिळालेलं आहे कॉम्प्लिमेंट आतापर्यंत? तू अशा या हिरो सारखं दिसतोस वगैरे. नाही, सलमान भाईंचं नाही कधी मिळालेलं. मला कॉलेजमध्ये शाहिद कपूर म्हणायचे, आता काही जण सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतात, तर ह्या दोघांचंच मला मिळालंय. कोलंबियाचा टायगर श्रॉफही वाटू शकतो तो. त्याच्यात आहे पॉसिबिलिटी आहे बरीच हे वाटण्याची. हे म्हणजे पात्र छान वाटलं. ऍक्च्युली खूप माझ्या स्वतःशी खूप रिलेट होते अमित काळभोरची, म्हणजे सातारच्या सलमानची जी स्टोरी आहे की छोट्या गावातून आलेला मुलगा, त्याचं एक स्वप्न होतं की असं पोस्टर लागेल आपलं, रस्त्यावरती होर्डिंग्स लागतील, असे इंटरव्ह्यूज होतील, फिल्म्सच्या चर्चा होतील, जे फिल्ममध्ये डायलॉग त्याचे व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स होतील, ह्या सगळ्या गोष्टीमुळे व्हायरल तो होईल. तर ते माझं स्वप्न होतं जे आता पूर्ण होतं आहे, कारण स्वप्न बघितली तरच खरी होतात असं फिल्ममध्ये आमचं टॅगलाईन आहे फिल्मचं. आणि हा विषय जो आहे फिल्मचा तो स्ट्रगलचा विषय, सिरियस विषय. ट्रेलरमध्ये पण तुम्ही बघितलं आहे की आत्महत्या करेपर्यंत तो जातो, पर्यंत तो फ्रस्ट्रेटेड असतो, डिप्रेस्ड असतो. आजकाल हे प्रमाणही खूप वाढलेलं आहे आपल्या आजूबाजूला. तर यावरती भाष्य करणारा हा सिनेमा आहे, पण सिरियस नाही आहे, कारण डिरेक्टर जे आहे आमचे त्यांची एक वेगळी पद्धत आहे. अत्यंत सिरियस विषय जे आहेत ते एकदम हसत खेळत तुमच्या डोक्यामध्ये शिरवतात ते, आणि तुम्ही त्याच्यावर विचार करायला लागतात. पण हे सगळं एकदम ह्युमरस पद्धतीत मांडलेलं आहे, सो तुम्हाला मजा येईल. सिरियस विषय पण फिल्म सिरियस नाही आहे, फुल ऑन एंटरटेनर आहे, फॅमिलीसोबत बघण्यासारखी आहे, आणि आईवडिलांसोबत बघू शकणार नाही का असा एकही सीन नाही आहे. त्यामुळे पूर्ण फॅमिलीला तुम्ही घेऊन जाऊ शकता थिएटरमध्ये आणि मजा करू शकता. खूप दिवसानंतर अशी फुल ऑन एंटरटेनमेंट कमर्शियल फिल्म आली आहे मराठीमध्ये तरी, तर सगळ्यांना नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो. आत्तापर्यंत आमची ही आमचा जो सातारचा सलमान आहे, 3 तारखेनंतर तुमचा होणार आहे, आणि त्याच्यावरती तुम्ही प्रेम करा खूप, अशीच अपेक्षा आहे. जिम्मा आणि सनी नंतर आता सातारचा सलमान, आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तेव्हा एकदा प्रेक्षकांना आपण सांगूयात कोणता चित्रपट आणि कधी रिलीज होत आहे एकत्र. 3 मार्च पासून एक काम करूया, मी घेतो 3 मार्च पासून आणि तुम्ही घ्या सातारचा सलमान. मंडळी, आमचा नवा कोरा सिनेमा येतोय 3 मार्च पासून सातारचा सलमान. नक्की भेटूया चित्रपटगृहात.